की आम्ही सर्वजण जी भूमिका घेतलेली आहे, जी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे विचारोबर राहण्याची, संघर्ष करण्याची, पण एक गोष्ट कुठेतरी जाणवायला लागली आहे, येत्या काळामध्ये आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर भाजपकडनं असेल नाहीतर त्यांची जी कुठली यंत्रणा असेल लवकरात लवकर आमच्यावर कारवाई केली जाईल असा एक अंदाज कुठेतरी आलेला आहे। आणि अजून एक गोष्ट इथं स्पष्ट करतो, कितीही कारवाई केली तरी आम्ही पवार साहेबांबरोबर आणि महाराष्ट्राच्या धर्माबरोबर राहू असं स्पष्ट भूमिका इथं आम्ही सर्वजण मांडतो। रोहित पवारांना ईडीची नोटीस येऊ शकते, आलेली आहे का येणार आहे याच्यावर मी बोलणार नाही, पण ती येऊ शकते। तरी सुद्धा हा रोहित पवार महाराष्ट्रातल्या लोकांच्या बाजूली भूमिका घेत आहे आणि पवार साहेबांबरोबर स्पष्टपणे आणि भक्कमपणे उभा आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि तो एकटा नाही, हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते नेते आहेत, एवढंच या ठिकाणी सांगतो।